मित्रांनो, तर आज मी आहे पुणे जिल्ह्यातील वढू या गावी. येथे देश आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराज यांची समाधी आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी, जी वढू या गावात आहे. वढू हे गाव शिरूर तालुक्यात असून पुण्यापासून साधारणपणे 25 किलोमीटरवर आहे. हे आहे धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळाचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला संभाजी महाराजांची समाधी दिसते आणि समोर संभाजी राजांचा भव्य असा पुतळा दिसतो. येथे परिसरातच छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र व सल्लागार कवी कलश यांची समाधी आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना चित्ररूपात दाखवणारे एक दालन देखील आहे. संभाजी महाराजांची एक समाधी तुळापूर या गावी, तर दुसरी समाधी येथे वढू या गावी आहे. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 120 लढाया लढल्या आणि एकही लढाई ते हारले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. अगदी लहान असल्यापासून शंभूराजांवर अनेक संकटे आली. त्यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षीच आई सईबाई गमावल्या होत्या. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ गाडे पाटील ही स्त्री त्यांची दूध आई बनली. शंभूराजांचे संगोपन आजी राजमाता जिजाबाई यांनी केले. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांमध्ये विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी शंभूराजे अवघे 9 वर्षांचे होते. त्यावेळी औरंगजेबाने दगा करून छत्रपती शिवाजी महाराज व बाळ शंभूराजे या दोघांनाही कैदेत टाकले. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना सुरक्षिततेसाठी मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी शंभूराजे सुखरूपपणे स्वराज्यात पोहोचले. शंभूराजे थोर सेनापती, थोर राज्यकर्ते होतेच, त्याचप्रमाणे संस्कृतचे गाढे अभ्यासक सुद्धा होते. त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी प्रशासन कसे चालवावे याबद्दल बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राजधानी रायगड येथे झाला. या विधी प्रसंगी शंभूराजांना स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून घोषित करण्यात आले आणि शंभूराजे हे छत्रपती पदाचे वारसदार बनले. शिवराज्याभिषेकानंतर 1676 ते 1678 या काळात शिवरायांनी दक्षिण विजयासाठी कर्नाटक मोहीम हाती घेतली. यावेळी त्यांनी शंभूराजांना राजधानी रायगडावर न ठेवता त्यांची शृंगारपूरचा सुभेदार म्हणून नियुक्ती केली. या काळामध्ये शंभूराजांनी शृंगारपूरमध्ये अतिशय चांगल्या रीतीने जबाबदारी पार पाडली. दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानी रायगडावर निधन झाले. त्यानंतर शंभूराजे आपल्या पत्नी येसुबाईंसोबत पन्हाळगडावर आले. गडावरील मंत्री आणि सोयराबाई यांनी शंभूराजांचे थोरले बंधू राजाराम महाराजांना गादीवर बसवले आणि शंभूराजांना कैद करण्याचे कारस्थान रचले. मात्र यावेळी सेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्यांची साथ न देता संभाजी महाराजांना मदत केली. हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने संभाजी महाराजांनी या संपूर्ण कट कारस्थानाचा बिमोड करून स्वराज्याचा कारभार स्वतःच्या हाती घेतला. जून 1680 शंभूराजे पन्हाळगडावरून राजधानी रायगडावर आले आणि तेथून स्वराज्याचा कारभार पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा
राज्याभिषेक झाला. औरंगजेब हा त्यावेळी मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू होता. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच मराठा साम्राज्याचा विस्तार केला. या कालखंडात संभाजीराजेंनी एकूण 120 युद्धे लढली आणि या सर्व लढायांमध्ये ते विजयी ठरले. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. इसवी सन 1689 सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. 1 फेब्रुवारी 1689 रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने संभाजीराजांचे नेवणे गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजी महाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कविकलश यांना जिवंत पकडले. छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण त्यात ते यशस्वी झाले नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड म्हणजे सध्याचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट घातली. संभाजी महाराजांनी धर्मांतर आणि शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचा आदेश दिला. तरी सुद्धा संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केले नाही. प्रथम राजांच्या अंगावर असंख्य जखमा केल्या, त्यांचे हात कलम केले गेले, जीभ छाटली, शस्त्रांच्या सहाय्याने अंगावरील चमडी उखडली, नखे उपटली, डोळ्यात तापलेल्या सळया घातल्या. हा प्रकार 40 दिवस चालला. दररोज संध्याकाळी औरंगजेब राजांपुढे त्या शर्ती ठेवी. परंतु राजांनी देशासाठी आणि धर्मासाठी फक्त नकार आणि नकारच दिले. शेवटी त्यांच्या शरीराचे तुकडे करून तुळापूर येथील भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावर फेकून दिले. त्यांचा अग्निसंस्कार करण्यासाठी कोणी पुढे येईना इतकी दहशत औरंगजेबाने सर्वत्र माजवून ठेवली होती. शेवटी जनाबाई नावाच्या स्त्रीने वढू गावातील इतर स्त्रियांच्या मदतीने या सिंहाच्या छाव्याच्या शरीराचे तुकडे एकत्र केले आणि गोविंद महारियाने गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा अग्निसंस्कार केला. धर्मवीर, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर, शेर शिवा का छावा अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतील असे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, अनेक क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, आपणही या स्थळाला आवर्जून भेट द्या. जय हिंद, जय भारत.